मंत्री संजय बनसोडे आपल्या बरोबर आहेत. संजय भाऊ, आज अमृत महोत्सव वर्ष आहे, तुम्ही ज्या भागाचं नेतृत्व करता तो भाग सुद्धा निजामाच्या तावडीत होता, मोठे अन्याय अत्याचार तुमच्या सुद्धा परिसराने सहन केलेले आहेत, काय भावना आहेत? मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव आज संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची त्या ठिकाणी बैठक होते आहे आणि बैठकीमध्ये अनेक निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एक चांगले निर्णय मराठवाड्यासाठी ते घेतील अशी पहिल्यांदा अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यांनी अनेक वर्षापासून आमच्या मराठवाड्यातील जनतेची मागणी होती की मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनानिमित्त इथं बैठक व्हावी, इथले प्रश्न त्या ठिकाणी मार्गे लागले पाहिजे अशी भूमिका होती, त्याबद्दल ते बैठक घेत आहेत. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांचं मनापासून मी मराठवाड्याचं मंत्री म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की निजामाने मराठवाड्यावर किती मोठा अन्याय केला. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसएस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 02 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि म्हणून त्या राजवटीतून आम्हाला मुक्त करण्याचं काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पाटील असतील किंवा मराठवाड्यातील अनेक ज्येष्ठ स्वतंत्र सैनिकांनी आम्हाला हा मराठवाडा मुक्ती संग्रामातून आम्हाला मुक्त त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि 565 जे संस्था होत्या त्यातल्या 563 संस्था हे भारतामध्ये विलीन झाल्या, पण 3 संस्था जम्मू काश्मीर असेल, जुनागड असेल किंवा हा मराठवाडा असेल त्यावेळेस ते विलीन झाला नव्हता. पण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल साहेब ह्या सगळ्यांनी तगादा लावून त्या निजामाला इथून हाकलून देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आज आम्ही असा भव्य दिव्य असा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिन आम्ही त्या ठिकाणी साजरा करतो आहे. त्यानिमित्त क्रीडा मंत्री म्हणून आज संभाजीनगरमध्ये आम्ही एक क्रीडा विद्यापीठ आम्ही स्थापन करतो आहे, त्याच्याकरता आत्ता सुधीर भाऊ आपल्याशी बोलले, जवळजवळ 6.5 कोटी रुपयाची तरतूद आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होण्याची अपेक्षा आहे. अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. परवाच राज्याचे महामहिम राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते, आमचे प्रेरणास्थान अजितदादा पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचं वितरण त्या ठिकाणी झालं. जसं मेजर ध्यानचंदच्या नावाने राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण त्या ठिकाणी देशभर साजरा केला जातो, तशाच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राची आन आणि बान शान स्वर्गीय खाशाबा जाधव हे जे महाराष्ट्राचं सुपुत्र आहेत त्यांच्या नावानं 15 जानेवारीला आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय त्या मोठ्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. जे काय आपण क्रीडा क्षेत्रातल्या नामवंताला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी पदक मिळवले जातात, गोल्ड मेडल मिळवले जातात, त्यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. मग शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार असेल किंवा जीवनगौरव पुरस्कार असेल यांच्या रकमेमध्ये सुद्धा आपण 1 लाखावरून 3 लाख रुपये, 3 लाखावरून 5 लाख रुपयेसुद्धा आपण निधी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो आहे. पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आपण स्थापन करतो आहे, तिथं कुलगुरूसुद्धा एक क्रीडा क्षेत्रातला नामवंत व्यक्ती आपण नेमण्याचं काम भविष्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी करतो आहे. आपण ऑलिम्पिक भवनसुद्धा आपण उभा करणार आहोत. आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातलं आपल्याला ऑलिम्पिक भवन आपल्याला पुणे इथे आपण लवकरात लवकर त्याचीसुद्धा स्थापना आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि क्रीडामंत्री म्हणून खेळाडूला समोर ठेवून अनेक महत्त्वाचे निर्णय भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण घेणार आहोत. तर हे होते मंत्री संजय मसुडे यांनी औरंगाबादला सुद्धा एक मोठं क्रीडा विद्यापीठ स्थापन होणार असल्याचं सांगितलं आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.